हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक दिवस के अवसर पर विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया। हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज इनके राज्याभिषेक दिवस के अवसर पर छत्रपति शिवराज समिति, BCN न्यूज और सार्थक बहुदेशीय सामाजिक संस्था इनके संयुक्त विद्यमान से 30 मई से 6 जून तक विविध कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। ऐसी श्रृंखला में रविवार को समिति की ओर से भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर कार्यक्रम में BCN न्यूज नागपुर मेट्रो समाचार के संपादक इमरान शेख, समिति के अध्यक्ष महेंद्र कठानी और डॉक्टर संजय लहानी प्रमुखता से उपस्थित थे। संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज 6 जून ला शिवराज्याभिषेक सोहळा आणि या 6 जून च्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त समितीच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। मागील वर्षीपासून कोविडमुळे आपल्या देशाची आणि देशाची हानी झाली आहे किंवा अनेक कार्यक्रमांना व यांना आपल्याला थांबवून सर्व कार्यक्रम थांबवून आपण छोट्या पद्धतीने छोट्याने हा कार्यक्रम करतो। त्यातला त्या या 6 जूनच्या कार्यक्रमाला सुरुवात करून यावर्षी आपण रक्तदान शिबिराला प्रारंभ केलेला आणि या सप्ताहाअंतर्गत यावर्षी आज 30 मे 2021 आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। त्याच्यानंतर उद्यापासून पुन्हा विविध वेगवेगळे कार्यक्रम आहेत। 5 तारखेला वृक्षारोपण कार्यक्रम आहे समितीच्या वतीने, 6 तारखेला शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम आहे, तसेच 6 तारखेला पूर्व नागपुरात भव्य दिव्य स्वरूपाचं मेडिकल कॅम्प, त्याच्यात एक्सरे वगैरेची आणि गरजू लोकांना मोफत औषधांची सोय उपलब्ध करून देण्याच्या समितीच्या मानस आहे। काही गरजू लोकांना समितीच्या वतीने यावर्षी औषध दान करण्याचेही, जे कोविड रुग्ण आहेत जे खरेदी करू शकत नाही औषध, अशा लोकांना समितीच्या वतीने औषध नागपूर सिटीजन फोरमच्या सहाय्याने औषधांचे दानही करण्यात आले। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।